विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ध्वनीच्या परावर्तनाचा अभ्यास एका प्रयोगाद्वारे करणार आहोत। चला तर मग आपण एक प्रयोग करूया। या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे दोन पोकळ नळ्या, कोण मापक असलेली एक लाकडी फळी, स्टॉप वॉच आणि लाकडी पडदा। त्या नळीतून ध्वनी जातो आणि एका पृष्ठभागावर आदळतो, तिथपर्यंतचा जो ध्वनी असतो तो म्हणजे आपाती ध्वनी, त्याला थिटावण असं म्हटलं जातं। आणि पृष्ठभागावर आदळून तो आवाज पुन्हा परत फिरतो तर तो म्हणजे परावर्तित ध्वनी, आणि तो थिटा टू या अक्षराने दर्शवला जातो। चला तर मग आपण आता वेगवेगळे कोण घेऊन हा ध्वनी आपल्याला ऐकायला येतो का तो पाहूया। तर आपण आपाती ध्वनी 50 अंशाचा घेऊ आणि परावर्तित ध्वनी 60-70 अंशाचा घेऊन पाहू, आणि आपल्याला ही घड्याळाची टिकटिक ऐकायला येते का ते आपण पाहणार आहोत। लीना ये बेटा, आवाज ऐक बरं। आवाज येते। इथे आपण वेगवेगळे कोण घेतल्यानंतर आपल्याला आवाज आला नाही, आता आपण सारखे कोण घेऊया आणि आता आवाज येतो का ते पाहूया। लीना आवाज आहे बेटा। तर सारखे कोण घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घड्याळाची टिकटिक तो ध्वनी आवाज ऐकायला आलेला आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी सांगू शकतो की आपाती कोण आणि परावर्तित कोण हे सारखेच असतात, त्याचबरोबर ते एकाच प्रतलात येतात, हे या प्रयोगाद्वारे आपण सिद्ध केलेलं आहे।